साहेबांचं सोलापूरमध्ये काय काम आहे मला नाही सांगता येत. कशासाठी येतं? ते इथं 30,000 श्रमिकांच्या घरांचं ओपनिंग करण्यासाठी येत आहेत. त्यांचं हस्तांतरण आहे. परत चेन्नईचा जो रोड जाणार आहे इथून कॉरिडोर रोड, त्याचं सुद्धा इथं ते आदरणीय मोदी साहेब जेव्हा इथे येतील ते कुठल्या एअरपोर्टवर त्यांचं विमान उतरवतात हे आधी बघावं लागेल. ज्या एअरपोर्टसाठी चिमणी पाडली त्या एअरपोर्टवर ते विमान उतरवणार का हेलिकॉप्टरली येणार का दुसऱ्या एअरपोर्टवर म्हणजे पूर्वीच्याच एअरपोर्टवर ते उतरणार हे थोडं बघावं लागेल. अपेक्षा असे की शेतकऱ्यांना डावलून तसंच शेतकऱ्याच्या हातामध्ये आज 300 रुपये अधिकचे मिळाले असते जे सोलापूरसारख्या मोठ्या शहरामध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांना फायदा त्याचा झाला असता. या सगळ्या लोकांना डावलून जी चिमणी राजकीय द्वेषातून पाडली ज्याच्यासाठी पाडली त्या एअरपोर्टवर आधी ते उतरतात का हे आपण तिथं बघू आणि आल्यानंतर ते त्यांचं काम तिथं करणार. कारण शेवटी सभा ही मोठीच व्हावी लागते असे वरून आदेश असतात. पवारसाहेब इथं असताना निकटवर्गीयांना भेटण्यासाठी काही सामाजिक कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मोदीसाहेब हे राजकीय कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यामुळे विचारामध्येच भिन्नता आहे. पण महत्त्वाचं काय ते कुठे लँड होतात हे आपण सर्वजण म्हणजे खास करून सोलापूरचे लोक हे नक्कीच बघतील. एक तर ते जे OSD आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे OSD आहेत. कौस्तुभ दवसे त्यांचं नाव आहे. 2014 ते 2019 ते IT विभागाचे प्रमुख होते. ते त्यावेळेस त्यांनी केलं असं मी म्हणणार नाही पण भाजपच्या काळामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता व्यापमसारखा. आणि व्यापमचा घोटाळा ज्या कंपनी केला त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट हे भाजपने त्यावेळेस दिलं होतं. गरिबाच्या पोरांकडनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा घेतला गेला होता आणि त्यात घोटाळा झालेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता तलाठी भरतीपासून कुठलीही भरती तुम्ही काढा नाही तर महाज्योतीची पण भरती आता जी काय सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळे झालेले आपण सर्वांनी बघितलेले आहेत. आता भाजप आल्यानंतरच घोटाळे हे मुलांच्या परीक्षेच्या बाबतीत आणि भरतीच्या बाबतीत का होतात खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे. कौस्तुभ दवसेंच्या बाबतीत जे काही पुरावे आहेत ते मी दिलेले आहेत. त्याच्यावर त्यांचं ऑफिशियल जेव्हा स्टेटमेंट येईल त्यानंतर माझ्याकडे अजून काही पुरावे आहेत ते मी पुढच्या 2 दिवसांमध्ये ते देऊ शकतो जर ऑफिशियल स्टेटमेंट हे भाजपकडनं नाही तर कौस्तुभ दवसेकडनं आलं तर. सोलापूर लोकसभेवर मी दावा सांगितला नव्हता. फक्त एकच आहे की आदरणीय पवारसाहेबांनी नेहमी सांगितलं की कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. कार्यकर्त्यांना जेव्हा आपण विश्वासात घेतो तेव्हा त्यांचं मत ते तिथं व्यक्त करत असतात. ते मत व्यक्त केल्यानंतर ते पुढं जाऊन जे आपले पार्टी अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आहेत तसंच आदरणीय पवार साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आपण घेऊन जात असतो. त्यानंतर मग हे सीट तसं काँग्रेसचं असल्यामुळे मग काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित बसून त्याच्यावर जो निर्णय घेतात तो आम्हाला पाळावा लागतो. त्यामुळे आता वरिष्ठ या बाबतीत चर्चा करत असावेत आणि जो कुठला निर्णय वरिष्ठांच्या बाजूला घेतला जाईल त्याला आम्ही सहकार्य करू. फक्त एकच तुम्हाला सांगतो 3 वेगवेगळे सर्वे हे करण्यात आले पण सोलापूरची लोकसभेची सीट तिथं महाविकास आघाडी महायुतीपेक्षा बऱ्यापैकी पुढे आहे. त्याच्याचबरोबर जे काही स्वहितासाठी तिथं कारखान्याच्या बाबतीत काही निर्णय हे भाजपने घेतले ते सुद्धा भाजपच्या विरोधात गेलेले आहेत आणि अनेक असे मुद्दे आहेत जे काँग्रेसच्या भाजपच्या बाजूने नाहीत महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. बघा शंकराचार्य जे असतात धार्मिक जी काही प्रथा आहे जे काही पद्धती असतात त्या सर्व धार्मिक पद्धती या त्यांना माहीत आहेत. त्या पद्धती माहीत असल्यामुळेच कदाचित त्यांनी तिथं जाण्यासाठी 12-22 तारखेला जाण्यासाठी बहिष्कार टाकला असावा. त्या प्रथा त्या पद्धती काय हे मला व्यक्तिगत सांगता येणार नाही. कारण मी तुमच्यासारख्याच लहानपणीपासून मंदिरात जातो पण दर्शन घेतो तो माझा व्यक्तिगत विषय आहे. तसा तुमचा व्यक्तिगत विषय आमच्या सगळ्यांचं मध्ये त्याचं राजकारण होऊ नये. पण 22 तारखेला जो कार्यक्रम तिथे घेतला जातोय त्या सगळ्या धार्मिक गुरूंचं असं मत आहे की त्याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम कमी आणि राजकारण जरा जास्त दिसतंय. ते त्यांना जर पटत असेल तर कुठेतरी त्याच्यामध्ये तथ्य असू शकतं. त्यामुळे 22 तारखेचा कार्यक्रम हे मंदिर पूर्ण होण्याआधीच का घेतला जातोय. मंदिराला अजून 1 वर्ष लागणार असेल तर वर्षभर आपण थांबूया. पण मग इले लोकसभेच्या आधीच हा कार्यक्रम घ्यायचा त्यामुळे लोकांना याच्यामध्ये राजकीय वास कुठेतरी येतोय आणि त्याच्याचबरोबर 1 वर्ष जर यांना थांबता येत नसेल आणि मंदिर काही झालं कितीही शंकराचार्यांनी त्याचा विरोध केला तरी लोकसभेच्या आधीच त्याची पूजा करायची त्याच्यावरनं कुठेतरी कळतंय की विकासाचे मुद्दे हे भाजपकडे राहिलेले नाहीत
त्यामुळे राम मंदिरावरच त्यांना इलेक्शन लढायचे, म्हणजे जो विषय व्यक्तिगत धर्म आपला व्यक्तिगत त्याच्यावर राजकारण करून त्यांना इलेक्शन लढायचे, म्हणजे विकासाचा मुद्दा यांच्याकडे न राहिल्यामुळे हाच मुद्दा ते पुढे घेऊन चाललेत, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे. सोलापूर दक्षिण मधला काय राष्ट्रवादीकडनं? आम्ही जर कुठं भेटलो ते जर बघितलं तर क्रिकेटच्या ग्राउंडवर भेटलो, मैदानात, खेळाच्या मैदानात, खास करून राजकारण होऊ नये आणि केलं नाही पाहिजे असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथं राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही, तिथं फक्त आणि फक्त क्रिकेट आणि सामाजिक विषयासाठी आम्ही भेटलो, राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही. राज्यामध्ये दुसरीकडे आरोग्यमंत्री महाआरोग्य शिबिर घेण्यामध्ये व्यस्त आहे, कुठलीही औषधं कमी पडत नाही, रुग्णालयात औषधं कमी पडतात, नेमकं काय? कारण आमदार पण शिंदे म्हणतात की इतकं औषधं तिथं घेऊन दिलं जातं, नेमकं काय सर? जे मंत्री आहेत, नाही तर जेव्हा एखादं आरोग्य शिबिर केलं जातं ते सुद्धा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केलं जातं, एक तर जिथं त्यांचा उमेदवार उभा राहणार आहे, नाही तर त्यांचा जो मतदारसंघ आहे तिथंच ते घेतलं जात असावं, आणि ते जेव्हा घेतलं जातं तेव्हा इतर जिल्ह्यातून औषधं हे तिथं ट्रान्सफर केली जातात, अधिकारी ट्रान्सफर केले जातात, आणि काही एखाद दोन दिवस ते आरोग्य शिबिर घेतलं जातं, ज्या काही गोळ्या त्या दिल्या जातात. पण मग त्याच्यात होतं असं की एका आरोग्य शिबिरावर लक्ष देत असताना इतर ठिकाणाहून जेव्हा औषधं शिफ्ट केली जातात तर जिथून औषधं दिली जातात तिथे एक मोठ्या प्रमाणात तुटवडा होतो. त्यामुळे आरोग्य शिबिर जेव्हा केव्हा कोणी घेतं तेव्हा तिथं वेगळी औषधं देणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये गेलात तर तुम्हाला महिलांची, लहान मुलांची औषधं ही भेटत नाहीत. त्यामुळे आज कुठंच औषधं नसतानासुद्धा आरोग्य शिबिरं जर हे आरोग्यमंत्री घेत असतील तर आरोग्यमंत्री हे मतदारसंघाचे आरोग्यमंत्री आहेत का महाराष्ट्राचं, हे कुठंतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल. पाटलांना आपला पाठिंबा आहे, तुम्हाला ते भेट द्या, तुम्ही त्यांना भेटता वगैरे किंवा त्यांच्या सल्ला देता वगैरे असं त्यांचं एकंदरीत मत पडलंय. यापूर्वी सुद्धा त्यांनी दोन वेळा असा आरोप केला होता, आपलं काय उत्तर आहे त्याला? भुजबळ साहेब दोन दिवसापूर्वी मोदी साहेबांच्या व्यासपीठावर बसले होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री धोनी भुजबळ साहेब तिथे होते. खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा मुद्दा, तसंच धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लिम आरक्षण हा जर सोडवायचा असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती जशी EWS कोटाच्या बाबतीत केंद्र सरकारनी केली पार्लमेंटमध्ये तशीच घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल 50% पुढे जाण्यासाठी. तुम्ही जर बघितलं कुठेही असं आपल्याला जाणवलं नाही की हे जे कुटुंब फोडणारं सरकार आहे भाजपचं, हे जे काही पार्टी फोडणारं सरकार आहे त्याच्यामध्ये खूप मोठा पैसा व ताकद घालवणारं सरकार मोदी साहेबांसमोर आरक्षणाच्या बाबतीत असुद्धा काढण्याचा त्यांना तिथं धाडस झालं नाही याच्यावरूनच समजून घ्या की ही जी लोक आहेत फक्त राजकारण करतात. आणि भुजबळ साहेब तिथं स्टेजवर असताना तिथं तुम्ही बोलत नाहीत, पण स्टेजवरनं उतरल्यानंतर जेव्हा रोडवर तुम्ही येता तुम्ही मंत्री आहात ते विसरून जाता, आणि तुम्ही मोठी मोठी भाषणं तिथं करता ज्याच्यामुळे मराठा आणि OBC मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी तुम्ही करता, अशी चर्चा आता लोकांमध्ये तिथं झालेली आहे. आणि आमचं मत आहे की ते नक्कीच ते करतात, कारण का लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे. अशा परिस्थितीमध्ये काल त्यांनी परत एकदा माझ्या कुठलं तरी ॲलिगेशन केलं आहे माझ्याबद्दल ते बोललेत. माझं एकच म्हणायचं आहे या गोष्टी थांबवा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी तुम्ही थांबवा. कालच्याच दिवशी रामदेव बाबांनी जे वक्तव्य केलं ज्याच्यामध्ये दुर्दैवाने OBC समाजाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही करतो, पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये तसंच भुजबळ साहेबांमध्ये अजितदादा मित्र परिवाराचा जो काही गट आहे व एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे त्यांच्यामध्ये हिंमत आहे का बाबा रामदेव बाबांच्या बाबतीत निषेध करण्याची, हे आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये बघावं लागेल. नाही, मी एकच म्हणेल की ते जे काही अतिरिक्त संजय राऊत साहेब बोललेले आहेत ते या खोलामध्ये न जाता खऱ्या अर्थाने हिंमत असेल तर त्यांनी वेगळा पक्ष काढावा.